हॅलो स्टुडंट्स, मी आज तुमच्या समोर बनवत आहे ITI इन्स्ट्रक्टर 1457 पोस्टचा आज रिझल्ट झाला आहे। तर बरेचसे विद्यार्थी मला सांगत होते की सर आम्ही पात्र होतो का नाही होतो। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्याला 45% गुण आहेत ते सर्व विद्यार्थी CBT 2 साठी पात्र ठरलेले आहेत। तर आजच 23/2/2023 रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांनी हा निकाल जाहीर केलेला आहे। कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या आधिपत्याखाली ही एक एक्झाम झाली होती। तर ह्या एक्झामसाठी अर्ज केलेल्या 56703 उमेदवारापैकी 28/29 रोजी एक्झाम झाली होती। या सामायिक परीक्षेत CBT 1 मध्ये उपस्थित विद्यार्थी किती होते? 50474 उमेदवार उपस्थित होते। तर त्यापैकी 45113 उमेदवार हे 120 गुणांपैकी 45% गुण म्हणजे 54 गुण घेऊन नॉर्मलायझेशन पद्धतीनुसार गुण प्राप्त करून व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरले असून उर्वरित 5361 उमेदवार हे किमान 45% म्हणजेच 54 गुण प्राप्त करीत नसल्याने जाहिरातीमधील तरतुदी क्रमांक 15.15 नुसार व्यावसायिक चाचणी CBT 2 तसेच पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र झालेले नाहीत। तर ह्या DVT वर जी वेबसाईट टाकलेली आहे या लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल ह्या लिस्टमध्ये, तुमचा जो रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला एनरोलमेंट नंबर भेटलेला आहे, जो एनरोलमेंट नंबर तुम्ही टाकून सर्च करून पहा, जर ह्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही पात्र झाले नाहीत। ठीक आहे, लक्ष करा। पहा, बरेचसे विद्यार्थी चेक करते वेळेस थोडा गोंधळ करतात की ज्यांना वाटतं की बाबा आपण रिझल्ट लागलाय आणि आपल्या ह्याच्यामध्ये एनरोलमेंट नंबर नाहीये म्हणजे आपण याला पात्र नाहीत, असं ओह्यानी उलटं टाकलेले पहा। तर तुम्ही ह्याच्यामध्ये ज्याचा एनरोलमेंट नंबर याच्यामध्ये पार्टिसिपेंट आय डी याच्यामध्ये असणार आहे ते विद्यार्थी पात्र झालेले नाहीत हे तुम्ही काळजीपूर्वक पहा। हा जर तुम्ही ही लिस्ट पाहिली ह्याच्यामध्ये पहा एवढे हे 5000 वर विद्यार्थी आहेत। पहा, आकडा दिला आहे त्यांनी 5361 उमेदवार हे यांना कमीत कमी 45% गुण देखील मिळालेले नाहीत, म्हणून हे काही CBT 2 साठी पात्र नाहीत। तर त्याच्यामध्ये तुमचा एनरोलमेंट नंबर चेक करा, जर तुमचा रोल नंबर याच्यामध्ये असेल, पार्टिसिपेंट आय डी याच्यामध्ये जर असेल तर तुम्ही पात्र झाले नाहीत म्हणजे तुम्ही CBT 2 साठी फॉर्म भरू शकत नाहीत। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्हाला जर ह्या भरती संदर्भावरचे पुढचे जर अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण थांबूया इथं, धन्यवाद।